औरंगाबादातील हाजी फारूक शाब्दी एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं आदर्श शिक्षकांना चिराग ए रहेगुजर अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. हाजी फारूक शाब्दी एज्युकेशनल अँड वेलफेअर ट्रस्टच्या वतीनं 170 आदर्श शिक्षकांना चिराग ए रहेगुजर अवॉर्ड प्रदान करण्यात आले. सोलापुरातील विविध संस्थांमध्ये काम करणाऱ्या सर्व माध्यमांच्या शिक्षकांना आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना फारूक शाब्दी म्हणाले की मी छोट्याशा गावातून आलोय. अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी इथं मोठी शिक्षण संस्था उभी केली. माझ्या वडिलांनी गरिबीमुळं शिक्षण अर्धवट सोडलं होतं. इतरांचं शिक्षण अर्धवट होऊ नये यासाठी माझ्या वडिलांनी शिक्षण संस्था उभी केली. सोलापुरातील अनेक शिक्षकांनी आमच्या शिक्षण संस्थेतून DEDचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यासोबत माझं घनिष्ठ नातं आहे असं सांगत हाजी फारूक शाब्दी यांनी उपस्थित शिक्षकांना संबोधित केलं. रविवारी सायंकाळी गुलाम पैलवान येथील हॉलमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आलं. प्रास्ताविक राजा भगवान यांनी केलं. अब्दुल्ला डोणगावकर, अजहर चितापुरे यांनी स्वागतपर भाषण केलं. मुजम्मिल वड्डो यांनी फारूक शाब्दी यांचं स्वागत केलं. याप्रसंगी निजामुद्दीन शेख यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. मैंने ये बताया कि हम लोग सिर्फ कंप्लेन करते कि हमको सरकार की तरफ से ये मदद नहीं है या मैनेजमेंट की तरफ से ये मदद नहीं है. मैंने ये बोला कि जो भी बच्चा, दिस इज नॉट फॉर टीचर्स, लेकिन आप भी कोई स्कूल से फारिग हुए तो एज ए स्टूडेंट, दिस इज फॉर स्टूडेंट. जो भी बच्चा जो भी स्कूल से फारिग हुआ है, जैसे आप जो भी कॉलेज से फारिग हुए रहेंगे, माशाल्लाह आज आप बेंगलुरू है, आज आप सिडन है, आपका नौकरियां हैं, तो वो अगर जिम्मेदारी से अपनी स्कूल को दत्तक लेने नहीं बोल रहा हूं मैं, किसी ना किसी कॉज के लिए एक डस्टबिन दे दिया अगर हमने, तो डस्टबिन इतना बड़ा तो कुछ मसला नहीं, लेकिन आप अपने तरीके से, आप अपने हैसियत के मुताबिक, अपने औकात के मुताबिक हम जो भी मदद कर सकते हैं. वैसे आपके पास डस्टबिन जितना आप डोनेट कर सकते हो डस्टबिन करिए, या तो आप कोई स्लैब बना दीजिए एज पर आपकी सहूलत के हिसाब से. तो अगर हम सब लोग मिलकर ये जिम्मेदारी उठाए तो मैं नहीं समझता कि कोई भी इंस्टीट्यूट को हमें सरकारी एड आने का इंतजार करना पड़ेगा. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.